अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशन येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। याप्रसंगी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड पथक उपस्थित होते। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने आपण सर्वजण राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जो आहे त्याअंतर्गत तंबाखू मुक्तीची शपथ घेणार आहोत। तंबाखू मुक्तीची शपथ मी वाचून दाखवत आहे। माझ्या मागे सर्वांना सूचना आहे, विनंती आहे, आजपासून तंबाखू आणि तंबाखूजन्य जे पदार्थ आहे, तंबाखू असेल, खर्रा असेल, गुटखा असेल किंवा या संबंधीच्या ज्याही साक्षकार्य किंवा शरीराला घातक गोष्टी आहेत त्या आजपासून आपण सर्वांनी बंद करत आहोत अशी शपथ घ्यायची आहे। मागे म्हणायचं, मी शपथ घेतो की तंबाखू, जर्दा, खर्रा, तसेच बिडी सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे, म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारच्या 2003 तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन। माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन। मी माझे कार्यालय, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन। जय हिंद। कुमार ध्वजारोहण कार्यक्रम संपूर्ण आम्ही गेला देश विश्रम 49 आणि 1919
1950 पासून आज आपला 75वा प्रजासत्ताक दिन आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी वैयक्तिक माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने, पोलीस खात्याच्या वतीने एकंदरीत आपल्या तालुक्यातील सर्व प्रजेला, पोलिसांना आणि आपल्या सर्व कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करतो. आपण या देशाचे एक चांगले आणि सुजान जवान आहोत. रक्षणाची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळं आजच्या या दिवसापासून आपण नवनवीन संकल्प करायचे आहेत आणि ते संकल्प पूर्णपणे तडीत जातील याची प्रत्येकाने स्वतः काळजी घ्यायची आहे. कुठलाही संकल्पाला छेद जाईल किंवा आपल्यामुळे जनतेमध्ये, आपल्या खात्यामध्ये किंवा इतर कुठेही सामाजिक ठिकाणी कुठलेही गालबोट लागेल असे कृत्य कुणी करू नये. यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.